नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आज आपण ब्रेडची भजी, ब्रेड पकोडा किंवा पाववडा बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबा. तर इथे मी ब्रेड पकोडा बनवण्यासाठी 3 ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये मी 2 ब्रेडच्या स्लाईस आहेत त्या ट्रायंगल शेपमध्ये कट करणार आहे, जसं की 2 भागामध्ये या पद्धतीनं. तर याला कोल्हापूर साईडला पाववडा असं देखील बोललं जातं. आणि एका ब्रेडच्या मी 4 स्लाईस करून घेणार आहे, जसं की 4 ट्रायंगल. तर मुलांना हे वेगवेगळ्या शेपमधले वडे खूप आवडतात. तर इथे मी सर्वात आधी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे, मग आपण वड्यासाठी लागणारं पीठ भिजवणार आहोत. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी 1 कप बेसन घेते. आता याच्यामध्ये आपण कलर 1/2 चमचा हिंग, चिमूटभर सोडा, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा लाल तिखट. आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हवं तसं मिश्रण बनवून घेऊया. तर हे आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे, अजिबात गुठळ्या वगैरे नाही राहिले पाहिजे. आपलं तेल देखील छानपैकी तापलेलं आहे. तर आता आपण एक एक वडा सोडून घेऊया. त्याला जास्त वेळ आपल्याला पिठामध्ये नाही ठेवायचंय, नाहीतर ब्रेडची स्लाईस तुटून जाईल. जास्त आपल्याला हलक्या हाताने सोडून द्यायचंय. आता आपण याला परतून घेऊया. आता हे आपले छान भाजले गेलेले आहे, तर आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये. आता याच पद्धतीनं आपण बाकीचे वडे देखील सोडून घेऊया. आता आपले वडे तयार करून झालेले आहेत. तर इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, यांना आपण या पद्धतीनं कट करून घेतलेले आहेत. मधून हलकासा काप दिलेले आहे, नाहीतर त्या मिरच्या तेलामध्ये खूप उडतात. तर मी इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे, काही गरज नाही आहे, लगेच भाजून होतात त्या. आता आपण यांना भाजून घेऊया. आता आपल्या मिरच्या देखील भाजून झालेल्या आहेत, तर आता आपण याला सर्व्ह करायला घेऊया. तर आपली ही डिश तयार झालेली आहे. हे पाववडे तुम्ही मिरचीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. तर तुम्ही ही डिश नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.